भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं अशी खुली ऑफर अमोल मिटकरींनी दिली आहे. त्यावरून पुन्हा एकदा नवा वाद सुरू झालाय. पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकारणार का? पाहूया हा रिपोर्ट. पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर. पंकजा राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारणार? मिटकरींची ऑफर, भाजपचं काय प्रतिउत्तर? पंकजा मुंडे भाजपमध्ये त्या नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. आधी विधान परिषद उमेदवारांच्या यादीत त्यांना डावलण्यात आलं, मंत्रिमंडळातही स्थान मिळालं नाही. आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतही त्यांचं नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपमध्ये सातत्यानं पंकजा मुंडेंना डावललं जात असल्यानं त्यांनी रोहिणी खडसेंचा मार्ग स्वीकारावा. रोहिणी खडसेंप्रमाणे पंकजा यांनीही राष्ट्रवादीत यावं अशी खुली ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी दिली आहे. हे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं, ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे. पंकजा मुंडेंना मिटकरींनी दिलेली ऑफर त्या स्वीकारणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. मात्र पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीच पक्ष सोडणार नाहीत असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. एक तर अमोल मिटकरींची एवढी उंची आहे का असं बोलण्याची, एक तर पहिले तपासून बघावं लागेल. दुसरं, पंकजाताई मुंडे या ब्लडनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, रक्ता रक्ताच कमळ त्यांच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्या कधीही भारतीय जनता पार्टीचा विचारही करू शकत नाही. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि मध्य प्रदेशच्या त्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे अमोल मिटकर जे स्वप्न बघताय पंकजाताई वगैरे बद्दल, अमोल मुटकरी बद्दल काही बोलायचं नाही. राज्यात भाजपची सत्ता असली तरी त्या सत्तेमध्ये पंकजा मुंडेंचा सहभाग नाही. खुद्द पंकजांनी ही खंत वारंवार कधी प्रत्यक्षात तर कधी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. पण त्यामुळे त्या भाजप सोडून इतर पक्षात जातील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. पण राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. खूप कारस्थाने रात्र वैराची आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे